जीव घेणाऱ्या सापाची मलमपट्टी करून सापाचाच वाचवला जीव, वैरांगमधील सर्पमित्रांचे बहुमोल कार्य. आजपर्यंत अनेक सर्पमित्रांनी साधे किंवा विषारी साप पकडून दूरवर सोडून दिल्याचे तुम्ही वाचले असाल, मात्र अस्सल विषारी चवताळलेली जखमी गोनस पकडून तिच्यावर वैद्यकीय उपचार केल्याची घटना तशी अल्पच. असे बहुमोल कार्य जीवावर उदार होऊन वैरांगमधील सर्पमित्रांनी केले आहे. साप म्हणजे जीव घेणारा प्राणी अशी त्याची ओळख असली तरी जखमी सापाचा उपचार करून जीव वाचवण्याचे अनोखे कार्य वैरांगमध्ये सर्पमित्रांनी पार पाडले. वैरांगमध्ये सोमेश्वर बहुद्देशीय संस्था 7 सर्पमित्रांच्या सहाय्याने विषारी किंवा बिनविषारी साप मानवी मस्तीमध्ये पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून देतात. गुरुवारी सकाळी इंद्रानगर वसाहतीमध्ये साप निघाल्याचे सर्पमित्र शशिकांत भंगुरे, संकेत ठेंगील, निलेश गवळी, मुन्ना सुतार, अर्जुन हटकर, कृष्णा चौगुले यांना कळले. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सापाला पकडले. तो जखमी तर होताच, शिवाय घोणस जातीचा अतिविषारीही होता. त्यामुळे सावधगिरीने पकडून त्यांनी वैरांगमधील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये त्याला आणले. साधारण 5 फूट लांब आणि 3 किलो वजनाची प्रचंड घुणस जखमामुळे जास्त चवताळली होती. पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल रेळेकर व बाळासाहेब काशीद यांनी सर्पमित्रांच्या सहाय्याने मलमपट्टी केली. अत्यंत विषारी असलेली ही घुणस सेकंदात 8 फुटापर्यंत हल्ला करते, तर 1/4 सेकंदात 2 फुटावरील शत्रूचा चावा घेते. उंदीर छोटे सस्तन प्राणी घोणस सापाचा मुख्य आहार असून सोन्या परड किंवा फरड असेही ग्रामीण भागात त्याचे नाव आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने साप आढळल्याचे प्रमाण वाढू लागले आहे. अशा वेळी साप आढळलाच तर त्याला न मारता सर्पमित्रांना बोलावून त्यांना पकडून जंगलात सोडून द्यावे अशी विनंती सर्पमित्रांकडून करण्यात आली आहे. आज सकाळी मला फोन आला होता महाराष्ट्र बँकेपासून, साप निघाला म्हणून. तर आम्ही माझी टीम आणि मी दोघं तिघं जण तिथे जाऊन साप बघण्यासाठी गेलो आणि तिथं हा साप आम्हाला जखमी साप सापडला. हा साप आहे विषारी आहे, गोनस आहे, आणि त्याला पूर्णपूर्ण पोटाला जखम झाली होती. त्यामुळे आम्ही सर्व मित्र दोघं तिघं मिळून वैरामधले सरकारी दवाखान्यामध्ये येऊन आम्ही त्याचा उपचार केलेला आहे.